गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। वेलकम टू गीतांजलीज ब्लॉग एंड किचन टिपच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गीतांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज मी बाप्पा विशेष तुमच्यासोबत शेअर करणार आहे शास्त्र शुद्ध पद्धतीने कणकेचे दिवे कसे बनवायचे, त्याचबरोबरीने तळणीचे मोदक कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे सर। सगळ्यात आधी आपण कणकेचे दिवे कसे बनवायचे तर त्याचं पीठ कसं भिजवायचं ते बघणार आहोत। तर यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे, बारीक ओढणीने ते गाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी एक चमचा तूप टाकणार आहे। तर गाईचं तूप तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही गाईचं टाकायचं, नाही तर घरचं कडवलेलं टाकू शकता। त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये अर्धा चमचा दही टाकलेलं आहे, दोन मोठे चमचे दुधाचे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर साखर आणि थोडंसं मध टाकायचं आहे, जवळपास अर्धा चमचा मध यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तर बघा, हे सगळं जे जिन्नस आहे ते सगळे मी एकत्र केलेले आहेत आणि ते व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे, एकजीव करायचे आहेत, जेणे आपण जसं मोहन लावतो पिठाला त्या पद्धतीने हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे आणि एक गोळी तयार होईल, पिठाचा एक गोळा तयार होईल एवढं आपण ते मसवून घ्यायचं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकून एक मऊसूद असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा झाकून कमीत कमी अर्धा तास आपण याला झाकून ठेवणार आहोत। आता बघा, दिवे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी हे दिवे जे आहे मी वाफवून घेणार आहे। त्यासाठी एक पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात लिंबूची फोड टाकायची आहे आणि एका चाळणीला तेल लावून आपल्याला हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता, अर्ध्या तासानंतर हे पीठ व्यवस्थित असं मऊसूद झालेलं आहे। तर त्याचे तुम्हाला जेवढा आकाराचे दिवे बनवायचे आहे तेवढ्या आकारात छोटे छोटे गोळे आपण कापून घेणार आहोत। तर बघा, याचा जो दिवा आहे तो छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि दिवा कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला सांगते। तर बघा, अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि अंगठा आपण मधोमध ठेवायचा आहे आणि बाकीची बोटं जी आहे ती बाहेरच्या बाजूने ठेवून गोल गोल फिरवायचं आहे आणि त्याला ऑटोमॅटिक दिव्याचा आकार येतो। खूप सोपं आहे आणि शक्यतो दिवा जो आहे तो पातळ बनवायचा आहे, कारण वाफवल्यानंतर आपल्याला तो खायला इझी जायला पाहिजे म्हणून। तर हे दिवे तुम्ही स्वतःसुद्धा खाऊ शकता, जसे आपण आरतीचे दिवे खातो किंवा मग तुम्ही गाईलासुद्धा टाकू शकता। बघा, आता मी त्याला वात लावण्यासाठी असा आकार देऊन घेतलेला आहे आणि पुन्हा एक असा दिवा मी तयार करून दाखवते आहे। तर अशा पद्धतीने पातळ असे दिवे करायचे आणि ते वाफवून घ्यायचे आहेत। वाफवल्यामुळे दिवा हा स्टिफ राहतो आणि आपल्याला वात लावताना पण इझी जातं आणि उचलायला पण ते आपल्याला सोपं पडतं। म्हणून शक्यतो दिवे जे आहे कणकेचे ते वाफवून मग आपण दिवे लावणार आहोत। आता मोठा जो दिवा आहे डिझाईनचा, तो तर डिझाईनचा दिवा कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे। त्यासाठी मी मोठा थोडा गोळा घेतलेला आहे आणि आजूबाजूची जी साईड आहे ती मी पातळ करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हाताने पातळ करून घेतलेला आहे आणि मधला जो जाडसर भाग आहे, मगाशी मी जो दिवा करून दाखवला ना, तो सेम त्याच पद्धतीने मी त्याला दिव्याचा आकार आता बघा देऊन घेते आहे। याच्याने काय होतं की आजूबाजूचं जे पोळीसारखं आहे आपण त्याच्यात जॉईंट केलं ना, तर ते व्यवस्थित जॉईंट होत नाही, म्हणून एकाच गोळ्यामध्ये ते तयार करायचं आहे, जेणेकरून आपला दिवा तुटण्याची सुद्धा शक्यता नसते। आणि आता बघा, आपला मस्त असा जो दिवा तयार झालेला आहे आणि आपण आजूबाजूला डिझाईन तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन याच्यावरती करू शकता। तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही याच्यावरती डेकोरेशन करू शकतात, कलर्स करू शकतात। तर बघा, मी कलर्स तर काही केलेले नाही आहेत आणि काटे चमचाच्या मदतीने त्याला असे खाचा करून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं अंतर सोडून तिथे कट करून घेतलेला आहे, बघू शकतात। आणि मग त्याला जॉईंट करून घेणार आहे, जेणेकरून तो एक पाकळीचा आकार घेईल। अशा पद्धतीने मी ते करून घेते आहे, म्हणजे एक
असं दिसेल की फुलावरती आपण दिवा ठेवलेला आहे अशा पद्धतीने त्याला लूक येईल म्हणून मी हे केलेलं आहे. उचलताना अशा पद्धतीचं खुरपं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर दिवा हळूच उचलून घ्यायचा आहे. जर तुम्हाला उचलायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही असं पण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हातावर घेऊन त्याला शेप जर थोडाफार बिघडला असेल तर शेप आपण करून घेणार आहोत. आणि त्याला मी वात लावण्यासाठी छोटासा अशी दोन बोटांच्या मदतीने तयार करून घेतला आहे आणि छोटासा त्याला असा बदामाचा शेप देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्त. आणि आता हे सगळेच दिवे आपण वाफवून घेणार आहोत. वाफेवरती वाफवायचं आहे तर चाळणीवरती, चाळणीला मी आधीच तेल लावलेलं आहे. आता पाणी उकळायला लागलेलं आहे आणि हे सगळे दिवे ठेवून झाकून कमीत कमी 20 मिनटं आपल्याला हे दिवे वाफवायचे आहे. 20 मिनटामध्ये हे दिवे व्यवस्थित वाफून तयार होतात. आता तणीचे मोदक आपण करून घेणार आहोत दिवे वाफता तोपर्यंत. तर तयार केलेली जी कणिक होती त्याच कणकेचे मी 21 असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते लाटून घेतलेले आहेत जशी आपण साधी पोळी लाटतो त्या पद्धतीने. आणि ही जी खिरापत आहे, ही खिरापत कशी तयार करायची याचा मी आधी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये मी गौरी गणपतीची पूर्वतयारी शेअर केलेली आहे. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा. आता बघा, मी थोडंसं अंदाजाने 1 चमचा खिरापत घेतलेला आहे आणि मग मोदक मी वळून घेणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण छोट्या छोट्या मिऱ्या घालतो तर तशाच पद्धतीने मी तयार करून घेते आहे. आणि आपला जो मोदक आहे तो एकदम छान कळीदार तयार होतो. आणि जो वरचा एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. जर जास्त कणिक वरच्या साईडला उरत असेल तर ती काढून टाकायची, जेणेकरून तळल्यानंतर ते कच्चं लागायला नको म्हणून अगदी छोटासाच भाग जो आहे तो राहू द्यायचा आहे. बघा, आता मी त्याला व्यवस्थित प्रेस केलेला आहे जेणेकरून आपला मोदक तळताना फुटू नये. आता व्यवस्थित प्रेस करून ते मी तयार करून घेते आहे. आता सगळेच मोदक जे आहे ते मी तयार करून घेणार आहे आणि कुठल्या तरी एका मोदकामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे मिठाचा एक मोदक करतात तर तो आपण करून घेणार आहोत. आता आपले दिवे जे आहे ते सुद्धा वाफवून तयार झालेले, बघू 20 मिनटामध्ये बरोबर तयार होतात आणि हे दिवे अगदी अलगद उचलले जात आहेत. म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित पीठ जे आहे ते शिजलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं तापल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सगळे मोदक जे आहे ते तळून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने हे मोदक पलटवत राहायचे आहे जेणेकरून मोदक चिटकायला नको आणि फुटायलासुद्धा नको. तर अशा पद्धतीने तळून घेणार आहोत. आणि जो वरचा भाग असतो मोदकाचा तोही आपल्याला मोदक उलटे करून तळून घ्यायचा जेणेकरून ते कच्चं लागायला नको. आता बघा, अशा पद्धतीने खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे मोदक मंद आचेवरती, म्हणजे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मस्त असे मोदक मी तळून घेतलेले आहे. त्याचबरोबरीने ह्याच कणकेचे मी 7 छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतल्या, ज्याला लाडू म्हणतात. तर मोदकाचा प्रसाद आपण बाप्पासाठी देतो, तसंच उंदीर मामासाठी हे 7 लाडू आपल्याला प्रसादासाठी ठेवायचे असतात. बघा, अशा पद्धतीने लाडूसुद्धा मी तळून घेतलेले आहेत. आणि उरलेलं जे कणिक असतं तर तुम्हाला मोदक करायचे असेल तुम्ही मोदक करू शकतात, परंतु मी आता प्रसादानंतर याच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि असा हा आजचा नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे. तर तुम्हाला गीतांजलीज व्लॉग अँड किचन डेचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळेच व्हिडिओ एन्जॉय करा. जी तुझ्या गाडी का